काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये सुद्धा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील एका बड्या भाजप नेत्यानं तसा दावा केलाय. लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीबरोबरच काँग्रेस पक्षही खिळखिळा होण्याची चिन्ह आहेत. महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस सोबतचं वर्षानुवर्षांचं नातं तोडण्याच्या तयारीत आहेत. मध्य प्रदेश काँग्रेसमधील पहिल्या फळीचे नेते मानले जाणारे कमलनाथ, ज्यांना 2020 साली सिंधिया भाजपसोबत गेल्यानं सत्तेवरून पाय उतार व्हावं लागलं होतं, तेच कमलनाथ हाती भाजपचं कमळ घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेश भाजपच्या एका बड्या नेत्याच्या दाव्यामुळं या चर्चेला आणखी बळ मिळालंय. मध्य प्रदेश भाजपचे प्रमुख VD शर्मा यांनी कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं उघडपणे सांगितलंय. अब ये तो कमलनाथ जी से आपको ही पूछना पड़ेगा. जिनका नाम आप ले रहे हैं उनके मन के हृदय में पीड़ा है तो मुझे लगता है उनका स्वागत है. वीरेंद्र जी स्वागत है उनका. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरील काँग्रेसचा उल्लेख हटवलाय. त्यामुळे नकुलनाथ काँग्रेसशी साथ सोडण्याचे संकेत देत असल्याचं दिसतंय. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांना मात्र कमलनाथ काँग्रेसशी साथ कधीही सोडणार नाहीत असा विश्वास वाटतोय. पण कमलनाथांची यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. नेहरू गांधी परिवार के साथ उनके पीछे साथ में खड़े होकर उस समय लड़ी थी जब पूरी जनता पार्टी उस केंद्र की सरकार इंदिरा जी को जेल भेज रही थी. उस आदमी को आप कभी उम्मीद भी कर सकते हो कि ऐसा आदमी कभी कांग्रेस और सोनिया गांधी जी के परिवार को छोड़ के जाएगा, इंदिरा जी के परिवार को छोड़ के जाएगा? आपको उम्मीद भी नहीं करना चाहिए. एकीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या इंडिया आघाडीला घरघर लागली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसमधील दिग्गज नेते पक्ष सोडून भाजपचं कमळ हाती घेताना दिसतायत. त्यामुळे अब की बार 400 पारचा नारा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भाजपकडून पुरेपूर प्रयत्न होताना दिसतायत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.